पहिले सूत्र क्यू बरोबर यम गुणिले सी गुणिले डेल्टा टी। या सूत्राच्या सहाय्याने आपल्याला पदार्थाने गमावलेली किंवा कमावलेली उष्णता काढता येते। सूत्रामधील राशींचा अर्थ आहे क्यू म्हणजे पदार्थाने गमावलेली किंवा कमावलेली उष्णता, यम म्हणजे पदार्थाचे वस्तुमान, सी म्हणजे पदार्थाची विशिष्ट उष्माद्रता, डेल्टा टी म्हणजे तापमानातील बदल। राशींची SI पद्धतीतील एकक आहेत क्यू म्हणजे उष्णतेचे एकक किलो कॅलरी आणि CJS पद्धतीतील एकक आहे कॅलरी। वस्तुमानाचे एकक किलोग्रॅम तर CJS पद्धतीत वस्तुमानाचे एकक ग्रॅम। विशिष्ट उष्माधारकतेचे एकक SI पद्धतीत जूल प्रति किलोग्रॅम अंश सेल्सिअस, CJS पद्धतीत अर्ग प्रति ग्रॅम अंश सेल्सिअस। सूत्र दुसरे क्यू बरोबर ML। या ठिकाणी क्यू चा अर्थ आहे पदार्थाने गमावलेली किंवा कमावलेली उष्णता, यम म्हणजे पदार्थाचे वस्तुमान आणि यल म्हणजे अप्रकट उष्मा। राशींचे एकक आहेत उष्णतेचे एकक SI पद्धतीत किलो कॅलरी, CJS पद्धतीत कॅलरी। वस्तुमानाचे एकक किलोग्रॅम आणि CJS पद्धतीत ग्रॅम। तर अप्रकट उष्माचे एकक SI पद्धतीत किलो कॅलरी प्रति किलोग्रॅम, तर CJS पद्धतीत कॅलरी प्रति ग्रॅम। तिसरे सूत्र क्यू बरोबर क्यू वन अधिक क्यू टू म्हणजेच यम गुणिले सी गुणिले डेल्टा टी बरोबर यम गुणिले सी वन गुणिले डेल्टा टी वन अधिक यम गुणिले सी टू गुणिले डेल्टा टी टू। उष्णता विनिमयाच्या तत्वानुसार पदार्थाने गमावलेली किंवा कमावलेली उष्णता आपल्याला इथं काढता येते। या ठिकाणी क्यू म्हणजे उष्णता तर T1 T2 तापमानात झालेली घट किंवा वाढ आहे। या ठिकाणी यम म्हणजे पदार्थाचं वस्तुमान तर सी म्हणजे पदार्थाची विशिष्ट उष्माधारकता, एकके वर उल्लेख केल्याप्रमाणे आहेत। प्रकरण 6 प्रकाशाचे अपवर्तन। सूत्र पहिले एन बरोबर सी भागिले व्ही। या ठिकाणी एन म्हणजे निरपेक्ष अपवर्तना, सी म्हणजे हवेतील प्रकाशाचा वेग, व्ही म्हणजे माध्यमातील प्रकाशाचा वेग। या ठिकाणी प्रकाशाच्या वेगाचं SI पद्धतीतील एकक आहे मीटर प्रति सेकंद, तर अपवर्तनांकाला एकक नसते। दुसरे सूत्र एन बरोबर व्ही वन भागिले व्ही टू। या सूत्राच्या सहाय्याने आपल्याला माध्यमाचा अपवर्तनांक काढता येतो। एन म्हणजे अपवर्तनांक, व्ही वन म्हणजे पहिल्या माध्यमातील प्रकाशाचा वेग, व्ही टू म्हणजे दुसऱ्या माध्यमातील प्रकाशाचा वेग। प्रकाशाच्या वेगाचं SI पद्धतीतील एकक आहे मीटर प्रति सेकंद। धन्यवाद।